चलो गुड इवनिंग एवरीवन, टुडे इज 21st ऑफ डिसेंबर फॉर आयुष, ओके एंड वी आर हेडिंग टुवर्ड्स द न्यू टॉपिक, ओके डिफरेंशिएशन मधलाच आपण नवीन टॉपिक बद्दल डिस्कस करतोय, दॅट इज रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. जर तुम्हाला आठवत असेल आतापर्यंत जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बरोबर, टोटल 20 फॉर्म्युले आपण लर्न केले. त्यातला जो पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज एक्सरसाइज 9.1 विच इज फर्स्ट प्रिन्सिपल मेथड बरोबर, आणि बाकी सेकंड फॉर्म्युल्यापासून 20 फॉर्म्युले जे काही आहेत ओके ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यावरचे प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं, आज स्पेशली आपण रूल ऑफ मल्टिप्लिकेशन बद्दल डिस्कस करणार आहोत, राईट. आता रूल ऑफ मल्टिप्लिकेशन काय म्हणतो बघा, की समजा वी हॅव टू फंक्शन्स विच आर मल्टिप्लाइंग विथ इच अदर. तर ज्यावेळी मला दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय करायचा आहे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना, तर ते काय असतं बघा, फर्स्ट फंक्शन विल रिमेन एज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड बरोबर करे, प्लस सेकंड फंक्शन रिमेन्स एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा एकदम सिंपल रूल आहे बरोबर. आता याच रूलच्या बेसिस वरती आपल्याला काही न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. आता या केस मध्ये तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, आपल्याकडे दोन फंक्शन आहे, यू हे पहिलं फंक्शन आहे आणि व्ही हे दुसरं फंक्शन आहे. समजा आपल्याकडे तीन फंक्शन असतील बरोबर, यू व्ही डब्ल्यू, त्या केसमध्ये कसा रूल अप्लाय करायचा मी नंतर सांगेन, एक्झाम्पल मध्ये मी सांगेन. पण आता जर हा रूल मला इम्प्लिमेंट करायचा आहे तर लेट्स ट्राय टू सॉल्व्ह दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. वी आर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्सरसाइज 9.2 बरोबर, ठीक आहे. आता काय क्वेश्चन दिलाय बघा आपल्याला, वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 5 इंटू टॅन एक्स बरोबर. म्हणजे आपल्याकडे किती फंक्शन आहे तरी, दोन फंक्शन. माझ्याकडे पहिलं फंक्शन कोणतं आहे मला सांगा, एक्स रेस टू 5 हे पहिलं फंक्शन आहे आणि टॅन एक्स हे माझं दुसरं फंक्शन आहे. सो कॅन आय अज्यूम दिस एज माय यू अँड दिस एज माय व्ही बरोबर, कॅन बी अज्यूम करेक्ट. चला आता याला सॉल्व करणार मी काय करणार बघा, कन्सिडर कन्सिडर काय करूया, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 5 इंटू टॅन एक्स बरोबर. समजा एखाद्याने काय केलं, आधी टॅन एक्स लिहिलं आणि नंतर एक्स रेस टू 5 लिहिलं, त्याने काय फरक पडेल तरी, फक्त तुमचा टॅन एक्स यू होऊन जाईल आणि एक्स रेस टू 5 हा व्ही होऊन जाईल बरोबर. हे बघा ना, समजा या टर्मला 3 म्हणलं आणि या टर्मला 2 म्हणलं, 3 2 चा आन्सर किती असतं, 6. आपण शफल केलं, समजा याला 2 म्हणलं आणि याला 3 म्हणलं, तरी सुद्धा आन्सर किती येणार आहे, 6. म्हणजे याला यू म्हणा व्ही म्हणा किंवा याला यू म्हणा व्ही म्हणा, आन्सर तुमचं सेमच राहणार आहे, राईट. चला आता या केस मध्ये मी काय करतोय, लेट्स अज्यूम दिस एज माय यू अँड दिस एज माय व्ही बरोबर. काय करणार आहे आपण, डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय दिले, डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल्स टू, नाव एज पर द रूल काय म्हणते, पहिलं फंक्शन विल रिमेन एज इट इज, म्हणजे काय आहे, एक्स रेस टू 5 विल रिमेन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड बरोबर. म्हणजे इथे काय येते सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज बरोबर, फर्स्ट फंक्शन विल रिमेन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस सेकंड फंक्शन विल रिमेन एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मला काय म्हणायचं कळालं का नक्की, हे सॉल्व एकदम सिंपल रूल आहे आपलं. चल आता याला सिम्प्लिफाय कसं करणार बघा, दिस कॅन बी सिम्प्लिफाईड एज, देअरफोर dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स रेस टू 5 विल रिमेन एज इट इज इंटू. आता मला सांगा, हे जे tan x आहे, हे tan x आपल्याकडे स्टँडर्ड फंक्शन मध्ये येतं का, येतं. एक्स रेस टू 5 हे स्टँडर्ड फंक्शन मध्ये येतं का, येतं बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार बघा, tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, sec स्क्वेअर ऑफ x, प्लस इथं काय राहिलं, दिस tan x विल रिमेन एज इट इज इंटू, इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. इथं एन ची व्हॅल्यू किती आहे, 5. म्हणजे इथं काय चेक करा, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन बरोबर इथपर्यंत, ओके. म्हणजे मला फायनल आन्सर काय मिळालं, चेक करा, dy अपॉन dx इज इक्वल टू इट इज एक्स रेस टू 5 इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स, प्लस हा 5 मी आधी दिली कारण मल्टिप्लिकेशन आहे बरोबर का नाही, आणि दोन फंक्शनला एकत्र येतो, म्हणजे 5 लिहिलं इथं, नंतर काय लिहिलं मी, tan x लिहिलं आणि नंतर राहिलं काय आहे माझ्याकडे, एक्स रेस टू 4, कारण 5 मधून 4 गेले राहिले, सॉरी 5 मधून 1 गेला राहिले 4, तर याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. असा आहे एकदम सिंपल तुमचा यू इंटू व्ही. हे कळालं का नक्की सर्वांना, शुअर, डन.